जय महाराष्ट्र। मी नितीन माधव, शेतीमित्र कार्यक्रमात पाहूयात शेतकऱ्यांच्या यशोगाथा आणि त्याचबरोबर उपयुक्त अशी माहिती। सुरुवात करूयात कोल्हापूरमधून। कोल्हापूर शहरात आयोजित केल्या गेलेल्या सतेज कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती। कोल्हापुरातील तपोवन मैदानात आयोजित केलेल्या या कृषी प्रदर्शनात विविध जातीची जनावरं, शेती अवजारे यांचा समावेश करण्यात आला होता। यासोबतच शेतीतील बदलतं तंत्रज्ञान, त्यांच्या प्रात्यक्षिकांसह याचा समावेश सुद्धा इथे करण्यात आलाय। विशेष म्हणजे शेतीविषयक तज्ञांचे सल्ले आणि मार्गदर्शनपर व्याख्यानांचं आयोजन सुद्धा या ठिकाणी केलं गेलं। हे प्रदर्शन पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी गर्दी केली होती। सुरू असलेल्या कृषी प्रदर्शनासाठी खरोखरच चांगल्या पद्धतीने कोल्हापूरकरांसाठी एक सुंदर असा प्लॅटफॉर्म करून दिलेला आहे। आणि आता मी बघतोय आतमध्ये हायड्रोपोनिक असेल किंवा शेती अवजार असतील, चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यांसाठी खरोखरच उपयुक्त असं प्रदर्शन या गेल्या 2 दिवसापासून सुरू आहे आणि आणखी 2 दिवस होणार आहे। पशु पक्षी असतील किंवा विविध प्रकारचे, आता तुम्ही बघताय रेडे असतील, गायी असतील, म्हैशी असतील, एक खूप अशा सुंदर प्रकारे नियोजन, त्यांचं खाद्य असेल, त्यांचा चारा असेल, पशुपालकांसाठी जेवण पाणी राहण्याची सोय असेल, तर खूप चांगल्या प्रकारच्या या नूतनीकरणासाठी इथून पुढे अशाच प्रकारचे मी म्हणतोय की अशा प्रकारचे प्रदर्शन झाले पाहिजेत। आणि मला पण इथं येण्याची संधी मिळाली। मी पण माझा राणा नावाचा रेडा 3 वर्षाचा घेऊन आलेला आहे। खरोखरच मी त्यांचे धन्यवाद म्हणतो, थांबतो। हा, ह्या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या ठिकाणी संकरित गायी, मुरा जातीच्या म्हशी, परत जापरा जातीचे जनावर, अशा अनेक प्रकारची दुधाची जनावर किंवा जातीवंत ऊस हा शेतकऱ्यांना ह्याच्यापासून आपणाला म्हणजे अनुभव मिळणार आहे। आणि त्यापासून आपणाला शेती कशी करायची, कशी शेती पिकवायची, यासाठी नवीन तंत्रज्ञान जे आलेले आहेत त्या प्रदर्शनाचा आम्हाला त्यापासून लाभ होणार आहे। आज 1 तारखेपासून प्रदर्शन चालू आहे। पुन्हा आज आम्ही प्रदर्शनला भेट द्यायला आलोय। तिथं बऱ्यापैकी सर्व शेतीची अवजारे, यांत्रिकरणाचं साहित्य हे सगळं बघायला मिळालं, माहिती मिळाली, त्याचबरोबर जनावरांची सगळी माहिती मिळाली, म्हैशी, देशी गया, संकरित गया, शेळ्या, मेंढ्या, घोडे, आणि हे सगळ्या बघून आम्हाला समाधान वाटते। आणि असंच प्रदर्शन वरचेवर व्हावं आणि तांत्रिक सुद्धा बऱ्यापैकी शेतकऱ्यांना मार्गदर्शन याचं प्रदर्शनाच्या प्रायोजकांनी केलेलं आहे, याबद्दल आम्हाला समाधान वाटते। सध्या विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात सर्वत्र चर्चा आहे, ती म्हणजे गुलाबी बोंडअळी आणि शेंद्री बोंडअळीनं होणाऱ्या शेतमाल नुकसानाची। याच बोंडअळीच्या हल्ल्यामुळे वर्ध्यातील कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आलाय। परंतु या अडचणींवर मात करण्यासाठी किमान काही दक्षता घेतल्यास पुढील हंगामात हा धोका कमी केला जाऊ शकतो। यासाठी शेतकऱ्यांनी काय करावं आणि काय नियोजन करावं आणि काय उपाययोजना शक्य आहेत, सांगतायत अमरावती जिल्ह्याचे कृषी अधीक्षक अनिल खरसन। गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भावापासून पुढील पीक वाचवायचं असेल तर 2-3 महत्वाच्या ज्या काळजी आहेत त्यामध्ये कोणत्याही शेतकऱ्यांनी फरदळीचं पीक किंवा आपण ज्याला खोडवा म्हणतो ते घेऊ नये अशी शिफारस आहे आणि त्याचा शेतकऱ्यांनी अवलंब करावा। दुसरं महत्वाचं म्हणजे उन्हाळी खोल नांगरट लवकर जर केली, साधारण मार्च महिन्याच्या आधी किंवा मार्च महिन्याच्या मध्ये, तर जास्तीत जास्त काळ उन्हाळ्याचा आपल्याला ताप जमीन तापायला मिळतो आणि अशा परिस्थितीत जे गुलाबी बोंडअळीचे कोष असतात ते नष्ट होण्यासाठी मदत होऊ शकते, तापमानामुळे हे कोष नष्ट होतात। तिसरं महत्त्वाचं म्हणजे पेरणी करताना रेफ्युजी म्हणून जे म्हणतो आपण नॉन बीटी बियाणं, त्याची पेरणी बीटी बियाणासोबत केलीच पाहिजे। आणि चौथं महत्त्वाचं म्हणजे जेव्हा फुलं पात्या सुरू होतात तेव्हा जर निरीक्षण घेतले तर सुरुवातीच्या काळात फुलांची जे फुलं असतात किंवा पात्या असतात तर ते डोमकळ्याचं रूपांतर होते। जर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला तर त्याला आपण डोमकळी म्हणतो, त्या डोमकळीत रूपांतर त्या फुलाचं होते। आणि याचं निरीक्षण घेऊन जर आपण त्याचं
म्हणजे नियंत्रणात्मक औषधांचा फवारणी केली तर याचं नियंत्रण होऊ शकते. आणि त्यासाठी फक्त महत्वाचं सर्वेक्षण म्हणजे शेतात फिरणे, शेतात फिरून फुलांची पाहणी करणे आणि फेरोमॅन ट्रॅपचा वापर जर केला सर्व शेतकऱ्यांनी तर तिथं काही पतंग असले तर ते सुद्धा आपल्याला सर्वेक्षणाच्या माध्यमातून आपण गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव जर सुरुवातीलाच झाला तर त्याचं नियंत्रण चांगल्या पद्धतीने करू शकतो. एक छोटासा ब्रेक घेतोय शेतीमित्र कार्यक्रमात, पाहत रहा जय महाराष्ट्र. आदिवासी बहुल पारघर जिल्ह्यातील दुर्गम भागात आजही मोठ्या प्रमाणावर निरक्षरता आहे. परिणामी रोजगाराची गंभीर समस्या इथे उद्भवली आहे. इथला शेतकरी आजही भात शेती आणि शेतमजुरीवर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतोय. मात्र हे चित्र आता बदलताना दिसतंय. याच जिल्ह्यात राष्ट्र सेवा समितीच्या माध्यमातून आदिवासी महिलांना बांबूपासून तयार करण्यात येणाऱ्या वस्तू तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं जात असल्यानं महिलांना शेती व्यतिरिक्त पर्यायी रोजगार उपलब्ध झालाय. या प्रशिक्षण केंद्रात महिलांना बांबूपासून ट्रे, मोबाईल स्टँड, पेन स्टँड, आकाश कंदील, चटई, शोभेच्या वस्तू तयार करण्याचं प्रशिक्षण महिनाभर दिलं जात आहे. या भागात बांबू हस्तकलेसारखे उपक्रम सुरू करून महिलांनी रोजगारासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन या महिला करतायत. आतापर्यंत आम्ही 150 महिलांना प्रशिक्षण दिलेलं आहे, त्यामधल्या 50 महिला काम करत आहेत आणि त्याच्यामधून त्यांना 5 ते 6 हजार रुपये पेमेंट पडते घर बसल्या. पेपरवेट, पेन स्टॅन, की हँगर, पात्रधार, चुडीदार. बाजारात मागणी बांबूच्या वस्तूला खूप आहे तसं बघितलं तर. आम्ही आता उन्हाळ्यामध्ये जे गव्हर्नमेंटचे स्टॉल लागतात तिकडे पण आम्ही स्टॉल लावतो आणि ज्या महिला आता वस्तू बनवतात त्या राष्ट्रीय सेवा समितीमध्ये त्यांच्याकडनंच मटेरियल दिलं जातं आणि तेच मटेरियल उचलतात, तिथे विक्री केली जाते. महिलांना आम्हाला मला तरी हाच उद्देश आहे, कारण ह्यामध्ये न शिकलेल्या पण महिला म्हणजे ह्यामध्ये शिकू शकतात. आणि असं म्हणजे आम्ही असं ट्रेनिंग दिलेलं आहेत की अशा 4-5 महिला आहेत त्या काहीच शिकलेल्या नाहीत, त्यांना पण आम्ही प्रशिक्षण दिलेलं आहे आणि त्या पण घर बसल्या बसल्या 5 ते 6 हजार पेमेंट घेत आहेत. आता मी शिक्षण घेत आहे, कारण की शिक्षणापर्यंत आमची घरची परिस्थिती नसल्यामुळे मला शिक्षण घ्यायला मी स्वतः ह्या बांबू हँडीक्राफ्ट मधून जे काही प्रोडक्ट बनवून मी माझं स्वतःचं शिक्षण सांभाळू शकते आणि तसंच घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे घर पण सांभाळू शकते. आतापर्यंत मी मोबाईल स्टँड, पेन स्टँड, आकाश कंदील, चुडी हँगर, पात्रधार, फ्रूट स्टँड अशा खूप प्रकारे वस्तू शिकले. सरकारने तशाच माझ्या मोठ्यात मोठ्या माझ्या घरचा आणि नंतर शिक्षक, माझ्या गावातल्या महिला, पहिल्या माझ्या गावातल्या महिला जायच्या आणि नंतर त्यांच्यामधून मला कळलं की हा हे काम चांगलं असल्यामुळे मी ते कामामध्ये सहभाग झाले. आम्ही हे काम करून महिन्याला 5-6 हजार रुपये कमवू शकतो. गावात म्हणजे प्रशिक्षण आम्हाला सरांनी म्हणजे दिलं, शिकवलंय, त्याच्यामध्ये आम्ही पात्रधार आणि चिड्यांगर ते आता चालू आहे आमचं. दुसरं अजून शिकायचं आहे अजून पात्रधार पुढे. फायदा म्हणजे घरी बसल्या बसल्या काम भेटलं ना, त्याच्यामुळे फायदाच आहे आणि याच्या पुढे पण करू. कसं वाटतं काम करायला? चांगलं वाटतंय, काम चांगलं आहे, अजून म्हणजे पाहिजे करायचं आहे. मुंबई लगत असलेल्या पालघर जिल्ह्यात बहुतांशी आदिवासी भाग आहे आणि याच आदिवासी भागाला रोजगाराची कमी आहे. त्याचप्रमाणे इथे असलेली अशिक्षितता याच्यामुळे येथील महिलांना किंवा येथील आदिवासी जनतेला रोजगार मिळत नाही. मात्र राष्ट्रीय सेवा समितीमार्फत या महिलांना एक उत्तम रोजगार दिला आहे आणि त्याच्यामुळे या महिलांचा आर्थिक स्तर जो आहे तो उंचवायला मदत होईल. जय महाराष्ट्रसाठी राहुल पाटील, पालघर. म्हणजे नांदेड जिल्ह्यात यंदा कापसाला केवळ 4,320 रुपये प्रति क्विंटल इतका कमी दर दिला जातोय, जेव्हा की गेल्या वर्षी हाच दर 7,500 चा होता.
दुसरीकडे खासगी जिनिंग कंपनीत प्रति क्विंटल 4501 असा जादा दर दिला जातोय, तोही गेल्या वर्षी 5850 रुपयांपर्यंत होता. शासनाचा हमी भाव गेल्या वर्षीपेक्षा 1500 रुपयांनी कमी असल्यानं बळीराजा दोन्ही बाजूंनी चेपला गेलाय. शिवाय कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यानं कापूस उत्पादनात घट होणार आहे. आता या भागात बोंडअळीनं नुकसान झालेल्या शेतीचं सर्वेक्षण करून कृषी विभाग सुरू आहे या ठिकाणी, आणि या सर्वेक्षणात बियाणे खरेदीची पावती, लेबल पॅकिंग, कंटेनर यासारखे पुरावे आणि कागदपत्र मागवली जात असल्यानं मायबाप सरकारनं शेतकऱ्यांची थट्टा चालवली का असा संतप्त सवाल शेतकरी करतोय. उत्पादक शेतकरी प्रचंड हैरान झालेले आहेत. नांदेड जिल्ह्यातल्या जवळपास 2.5 लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झालेली होती. ज्या शेतकऱ्याकडे कमी शेतकरी शेती आहे, ज्याच्याकडे थोडंफार पाणी आहे, अशा सर्व शेतकऱ्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं पाण्याचा वापर करून उत्पादन काढण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले, महागडे बियाणं घेतले, बीटी बियाणं ज्याच्यावर रोग पडत नाही असं शासन आणि सगळ्या कंपन्या सांगतात त्या बियाण्याची लागवड केली. परंतु या वर्षी या सरकारच्या नाकर्तेपणामुळं सगळ्या कंपन्यांनी शेतकऱ्याला अक्षरशः पिळून खाल्लेलं आहे. डोक्याच्या वर 10-10 फूट कापसाची झाडं झाली आहेत, त्यांना 100-100 2-2 बोंड लागलेत, परंतु 200 बोंडापैकी 5-10 बोंड सुद्धा चांगले नाहीत. प्रत्येक बोंडामध्ये आळ्या निघाल्यामुळं शेतकरी कमालीचा मेटाकुटीला आलेला आहे. त्याच्यामुळं या दोषी कंपन्यांवर कारवाई झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांना सरसकट जेवढ्या जेवढ्या शेतकऱ्यांनी कापूस लावला याचे तात्काळ पंचनामे करावे, किंवा नोंदीनुसार त्यांना आर्थिक मदत जर केली, त्यांना कमीत कमी नुकसान भरपाई जरी दिली तरी शेतकरी जगेल. यावर्षी तुम्हाला सांगतो बोंड आई प्रचंड हैदोस घातलेला आहे. जिकडे तिकडं कोण्याही गावात जा, जिल्ह्यात कोण्याही तालुक्यामध्ये जा, तिथं बोंड आईचं प्रमाण सगळ्या पिकावर एवढ्या मोठ्या प्रमाणात आलेलं आहे. 10-10 फवारण्या लोकांनी केल्या, ठिबकचा वापर केला, महागडे औषधी वापरले, चांगलं म्हणून बियाणं घेतलं, शासनाचं याच्यावर कोणत्याच प्रकारचं नियंत्रण नाही. त्याच्यामुळं सरकारनं कापूस उत्पादकांकडे तात्काळ जर लक्ष नाही दिलं तर नांदेड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये उद्रेक होईल आणि झालेला उद्रेक मग सरकारला आवरणं अवघड होईल. त्याच्यामुळं आमची प्रशासनाला विनंती आहे की कसल्याही प्रकारच्या ऑनलाईनच्या भानगडीमध्ये शेतकऱ्याला न पडता कर्जमाफी असेल ऑनलाईन करा, 500 रुपये घाला, सोयाबीन विकायचं ऑनलाईन करा, 7-12 काढा, 12 भानगडी करा, तिथे नेलेल्यापैकी 2 क्विंटल वापस आणा. हे जे छळ चालू आहे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा. या कापसाला खर्च कितीही केला तर नियंत्रण झालं नाही, आणि कापसाच्या परेशानीमध्ये सगळं जगत आहे. मात आम्ही त्या हिसाबात हो परेशान रुपयाचं खर्च त्याच्यात वसूल झालेला नाही, त्या सरकारनं दखल घ्यायला तयार नाही. आता कोणाला बोलायचं ते समजणं झालंय. काय झालंय कापसाला, काय झालं काय कापसाला, हे काय बोंडाळी सगळं हिसाब सगळा बिघडून गेलेला आहे. सगळे बोंड असे किडेले होऊन गेलेत, करणार काय माणूस असे करणार काय, सगळे आळ्या झालेली आहेत. याच्यावर विचार कोण करायला पाहिजे सरकारनं काय शेतकऱ्यांना, सगळं कर्ज बाजारी होऊन गेलेलं आहे अर्धी सरकार शेतकरी, आणि सरकारने बी कर्ज बाजारी करून टाकलेले. कोणतं भाव आहे एकाला आहे तर एकाला नाही. एक ऊस लावला तर ऊस आता शेतात वळायलेत, त्याला न्यायला तयार नाही, शेतात पाणी नाही, करणार काय. 2-3 वर्ष झालं नापिकी सगळी झालेली आहे. माझ्याकडे अजित 199 1 एकर कापूस आहे आणि त्याला खूप आळी पडलेली आहे. बोंडाला खूप वाढला आहे कापूस, कमीत कमी एका पंपाला 150 ते 200 रुपये खर्च आलेला आहे. 8 फवारण्या झालेल्या आहेत आणि एकही कापूस म्हणजे 1.5-2 क्विंटलच्या वर कापूस निघेना. बाईला म्हणलं तर 150 रुपये रोज म्हणते, 10 रुपये किलो, 6 किलो 7 किलो येसायले तर हे आम्हाला खर्चसुद्धा निघणार. तर शासनानं लवकरात लवकर आमच्या शेतकऱ्याकडे पाहण्याची गरज आहे, आमचे पंचनामे करावेत. पुन्हा एक छोटासा ब्रेक घेतो शेतीमित्र कार्यक्रमात, पाहत राहा जय महाराष्ट्र. वर्षभर शेतकरी शेतात राब राब राबतो, अशा संपूर्ण मेहनतीच्या काळात फार क्वचित क्षण त्याच्या आयुष्यात येतात ज्या तो 2 घटका करमणूक करतो, आणि ते क्षण म्हणजे हुरडा पार्टीचे. राज्यात थंडीमुळे हुरडा पार्टी रंगली आहे आणि दरवर्षी दुष्काळाच्या बातम्यांमुळे चर्चेत राहणाऱ्या मराठवाड्यात यंदा चांगला पाऊस झाल्यानं शेत शिवारं हिरवीगार झाली आहेत. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील नरसापूर शिवारात सध्या हुरड्या पार्ट्या रंगू लागलेल्या आहेत. पेरू, बोरं, हरभऱ्याची डहाळी
आणि चुलीवर भाजलेली वांगी भाजलेल्या हुरड्याचा आनंद घेण्यासाठी कुटुंबासोबत अनेक शेतकरी या ठिकाणी येत आहेत. वातावरण फार सुंदर होतं. इथं हुरडा चटणी त्याबरोबर स्वादिष्ट थालपीठ पेरू बोर हे सगळं सर्व काही आम्ही टेस्ट केली आणि फार छानपैकी झालं आमचं. लहान मुलगी मीरा तर फार खेळी शेतामध्ये, मस्त मजा आली. आज 10 नोव्हेंबरला हुरडा सुरू झाला तर इथं जागा आता आपण रोडवर घेतल्यामुळं भरपूर आपल्याला लोक भेटतात आणि जास्त लोक वाईट आहेत माझ्याकडे. मुलांना खेळायला पण केलं चालू झाला. आता किती एकर तुमचा आहे? माझा 10 एकर रोड आहे. गुळ भेंडी आहे माझ्या शेतातला स्वतःचे. घरचा ताजा ताजा उलटा रोज आणतो आणि पार्ट्या चालू आहेत. 10 नोव्हेंबरपासून पार्ट्या चालू आहे. रोज 10-15-20 पार्ट्या होतात आणि औरंगाबादपासून जवळ आहे. 25 किलोमीटर असल्यामुळे लोक सहज येऊन जातात. त्यामुळे डीसीबी जवळ आहे. तर 10 एकर गुळभेंडीचा हुरडा आहे. मुलाला खेळायसाठी पण इथं केलेलं आहे. घसरगुंड्या हे केलं, गाडी बैले रसवंती पण आता चालू होईली. त्याच्यामुळं जवळ आहे. भरपूर लोक माझ्याकडे येतात. ताजा ताजा हुरडा खवतो. तुला कोणत्या हुरड्याबरोबर काय काय तुम्ही देता? हुरडा गुळभेंडीचा आपला गुळभेंडीचा हुरडा आहे. 2 चटण्या, दही, पेरू, मक्का, मधुमक्का, बोरं, हरेल बोट, म्हणजे अशी जी हे असतात रानमेवा, त्याच्याबरोबर ज्वारी भाजी, भाकरी भरीत, काळ्या मसुरीची वांगीची भाजी, शेवगीची भाजी आणि हे असे आयटम त्यांना करतो. चुलीवरच्या भाकरी भात हे पण चुलीवरच बनतो. त्यांनी फॅमिली फॅमिली फॅमिलीवाले असतात. फॅमिलीवाले ते अधिकारी लोक येते सगळे येते. काही अडचण नाही. व्यापारी लोक असतात. एकदम आनंद चांगला मिळतो म्हणूनच येतात नाही. आणि आपला स्वतःच हुरडा असल्यामुळे आपण रोज ताजा ताजा हुरडा खाऊ घालतो. जसं लागेल तसं आणतो. जसे माणसं वाढे त्या पद्धतीने हुरडा काढतो. मंडळी, वर्धा, नांदेड, अमरावती, यवतमाळ अशा सगळ्याच भागात बोंड अळीच्या हल्ल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय. या अडचणींवर मात करण्यासाठी काही दक्षता घेतल्यास आणि हा धोका काही प्रमाणात कमी सुद्धा होऊ शकतो. यासाठी शेतकऱ्यांनी काय उपाययोजना कराव्यात पाहूयात तज्ज्ञांचा सल्ला आणि त्यानंतर ग्राफिक्सच्या माध्यमातून इतर माहिती. शेतकऱ्यांनी फरदड पीक अजिबात घेऊ नये, उलट ते नष्ट करावं. जमिनीला ताप मिळण्यासाठी उन्हाळ्यात खोल नांगरणी करावी. जमिनीतील बोंड अळींचे कोष नष्ट करण्यासाठी जमिनीला ताप आवश्यक द्यावा. बीटी बियाण्यांसोबत रिफ्युजी नॉन बीटी बियाण्यांची सुद्धा पेरणी अवश्य करावी. कपाशी पीक फुलावर असताना फूल आणि पानांवरती लक्ष ठेवावं. फुलांवरती डोमकळी दिसून आल्यास वेळीच कीड नियंत्रण फवारणी जरूर करावी. कपाशीवर कीड आढळून आल्यास फोरमॉन ट्रॅप पद्धतीचा अवलंब करावा. आणि या साज शेतीमित्र कार्यक्रमात इथेच थांबतोय. पाहत रहा जय महाराष्ट्र. सहप्रायोजक आनंदी वास्तू 2018 सर्वत्र उपलब्ध.